नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यास इयत्ता पाचवे दिवस सहावा विषय मराठी क्षेत्र आहे वाचन कौशल्य क्षमता वाचन संकल्पना विनोद वाचन वाचलेला मजकूर आणि दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून त्यातून निर्माण झालेल्या संवेदना आणि विचार तोंडी किंवा लेखी स्वरूपात व्यक्त करणे वाचा रुग्ण म्हणतो माझा एक दात खराब झाला आहे डॉक्टर त्या जागी आपण दुसरा दात बसवूया रुग्ण दात मात्र माझ्या दातासारखा हवा डॉक्टर ते शक्य नाही रुग्ण का डॉक्टर एवढे घाणेरडे दात माझ्याकडे नाहीत मुलांनो अशा प्रकारचे विनोदाचे तुम्ही चढ उतारासहित वाचन करायचे आहे मुलांनो सांगा पाहू हा संवाद कोणामध्ये चालू आहे हा संवाद रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात चालू आहे दोन रुग्णाला दुसरा दात का बसवायचा आहे कारण त्याचा एक दात खराब झालेला आहे तीन डॉक्टर रुग्णाचा दात बसवायला का नाही म्हणाले कारण डॉक्टरांकडे रुग्णाच्या दातासारखे घाणेरडे दात नाही आहेत मुलांनो विनोदाचे वाचन करताना योग्य चढ उतारासह वाचन करावे त्याचप्रमाणे विनोदी लेखन वाचल्याने आपल्या चेहऱ्यावर हास्याचे भाव येतात तसेच आपले मनोरंजन होते व आपल्याला आनंद मिळतो मुलांनो तुम्ही तीन किंवा चार मुलांचे गट तयार करा व इत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर एकवीस पंचेचाळीस व एक्क्याऐंशीवरील विनोदी लेखन वाचा मुलांना या विनोदाचे वाचन करा मुलांनो तुम्ही वर्तमानपत्रात येणारी विनोदाची कात्रणे कापून वहीत चिकटवा त्याचप्रमाणे तुम्ही जे विनोद वाचलेले असतील ते तुम्ही एकमेकांना सांगा या ठिकाणी चिंटूचे विनोद नमुना दाखल तुम्हाला दिलेले आहेत त्याचे वाचन करा